मालकाची बायको आहेस, म्हणजे तू जरी व्यवहारात हे पाळलं नाहीस तरी कामगारांना तेवढा पोच नाहीये. देअर यू आर डॅडी. त्यामुळे मला एकतर युनियनचा राजीनामा द्यावा लागेल. हे बघा, हिला मला आजी म्हणायला सांगा. अगं, ग्रॅनी म्हणजेच आजी ग. हो ओके. नाही का तुला काय प्रॉब्लेम काय ग्रॅनी मध्ये? आजी म्हणू दे ना मला तिला. आज कुणी गप्पा मारायला नाही घरामध्ये, तेवढ्यात तुमची एंट्री झाली. बोला. अरे वा, मी भाग्यवान आहे, तुम्हाला भरपूर वेळ आहे. गेलेत कुठे बाकी सगळे? एकटाच कसला विचार करत बसलास? माझ्याशी कसं भांडता येईल याचा? नो जाई. डॅडी. जयदेव, फॅक्टरीत प्रॉब्लेम चालू आहेत. या माई, तुमचा भाचा आला का? कुठल्याही क्षणी येईल. तो आला की त्याला हे पुस्तक नक्की नक्की देते. चंदा कशी आहे? तिला नवरा चांगला मिळाला नाही. खरच परवाच येऊन गेली. कॅन्सर ही बरा होत. खरच माणसं जगवण्यासाठी मेडिकल सायन्सने किती प्रगती केली आहे नाही. आणि माणसं जगवण्यासाठी माणसं केवढी मदत करतात. माझ्या चंदाच्या आजारपणात तुम्ही, बापूसाहेब गोगटे, भाऊसाहेब गोगटे, त्यांची बायको, सगळ्यांनी केवढी मदत केली. नुसती पैशानी नाही तर मला केवढा आधार दिला, धीर दिला, केवढे उपकार. अशी उपकाराची भाषा बोलायची नसते. त्याने माणूस लहान होत. नमस्कार, मी आत येऊ का? हा माझा भाचा नितीन. वनिता ताई सारखी तुमची आठवण काढत असत. तुम्ही कलकत्त्याला पहिल्यांदाच आलात का? हो. क्षमा करा, मला आपला चेहरा विलक्षण ओळखीचा वाटतो. माझा? पण मी कलकत्ता सोडून कुठेच जात नाही. म्हणजे तरी बघा, एक तुम्हाला घटना सांगतो. नमस्कार. नमस्कार. मी प्रसादचा मित्र, मी ओळखतो तुम्हाला. बसा. एका कामासाठी आलो होतो. तुम्हाला पाहिलं, प्रसादचं लग्न मीच लावून दिलं. इज इट? माफ करा, पण मला आता त्या गोष्टीचा पश्चाताप होतो. का म्हणजे काश्मीरला त्या गोगट्यांकडे त्यांना बघितलं आणि मग मागे लागून ठरवून तिला फसवून तिच्याशी लग्न केलं. का म्हणजे काश्मीरला त्यांना गोपट्याकडे बघितलं, मग ठरवून मागे लावून प्रेमाचं नाटक करून फसवून तिच्याशी लग्न केलं. तर का? कारण तुमच्या भावाकडे असणारा पैसा दुसऱ्या माणसाकडे असणाऱ्या पैशांवर त्या माणसाचं लक्ष असतं नेहमी. तुम्ही सांभाळून राहा, माझं खूप कर्ज आहे त्याच्यावर, ते तर मी वसूल करेलच. पण मित्रच काय, पण मनुष्यही म्हणून. मिस्टर नितीन, मी सत्य बोलतोय. बँकेत माझ्या बरोबर आहे तो. मी तुम्हाला सर्व काही सांगितलं, तुम्ही त्याला नाही सांगणार. सांगा, त्याला कळलं पाहिजे आणि विचारायला येऊ द्या मला. मग बघा कसं फटकावतो मी त्याला. थँक्स बोलल्याबद्दल. म्हणजे या घटनेला 10 ते 11 वर्ष झाले असतील. वाईट पॉसिबल, पण ती मी नव्हेच.
ती माझी छोटी बहीण आहे. आमच्या दोघींमध्ये खूपच साम्य आहे. बर, ते जाऊ दे. तुम्ही बसा दोघ बोलत. वनिता ताई, माझा अजून आश्रमाचा राऊंड बाकी, तो मी घेते. आणि हे पुस्तक मात्र त्याला नक्की देते. केवढं साम्य. काय रे, फोनवर नीट बोलला नाहीस, काय काम काढलंस? ह्या मोठ्या माणसांची मेमरी ग्रेट असत. मागे भाऊसाहेब गोगट्यांचा 10 ते 15 वर्षापूर्वी त्यांचे मी प्राण वाचवले म्हणून तो प्रसाद पानसे. हा नमस्कार, मी नितीन विरखरे बोलतो. नितीन विरखरे, आठवलं आठवलं. मला सांगा, ती मुलगी कशी आहे? बरी होत आता ती. गुड. नाही म्हणजे आमचा बापू असल्यावर ती मुलगी बरी व्हायलाच हवी. आता मला फोन तुम्ही कशासाठी केला ते सांगाल? सर, एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायला हवी होती. काल आपला जावई वसंत जाधव घरी आला होता. म्हणजे माझा जावई वसंत जाधव तुमच्या घरी आला होता कशा करता? बातमी तुम्ही मला दिल्याबद्दल धन्यवाद. आणि महत्वाचं, ही बातमी शक्यतो आपल्या दोघातच ठेवा. थँक्यू. मलाही तो प्रसंग जसाच्या तसा आठवतोय. मी चंदाच्या वेळी मुंबईत होते त्यावेळेला. अगं भाऊसाहेबांनी मला कलकत्त्यात अमर बॉल बेरिंग फॅक्टरीमध्ये चांगल्या पगारावर आणि मोठ्या पोस्टवर कंपनीची ऑफर दिली. म्हणजे आपला विश्वासू मनुष्य आहे म्हणूनच ना. अरे वा, अभिनंदन. नाही म्हणजे अभिनंदन तुम्ही ही नोकरीची ऑफर ऍक्सेप्ट केल्यावर कर. म्हणजे अर्थात भाऊसाहेबांच्या विश्वासाला मी तळा जाऊ देणार नाही. म्हणजे खरं म्हणजे ही कंपनी त्यांच्या मुलाची आहे, जयदेवची. जयदेव, मी भेटले त्याला. तू ही नोकरी मग कर ना. अगं कलकत्त्यात रुळ ना, मी तर जमून घेईल. पण बायको मुलं, ऍक्च्युली मुंबईची सवय झालेली माणसं बाहेर कुठे रुळत नाही. मी नाही रुळले. प्रयत्न कर. आत्या, माझं एक काम आहे तुझ्याकडे. हे बघ, ह्या पत्ता तुला माहित आहे का? हो, पण आपल्याला टॅक्सीनेच जावं लागेल. जाऊया ना मग आपण. जायचं? बरं, हे घे. आणि हे बघ, माईने पुस्तक दिलंय तुला. हो, मी जरा माईना सांगून येते. अच्छा, चालेल. आले. टेस्ट आहे लक्षात आहे ना? येस. आपला सगळा अभ्यास झाला, आठवतोय का? येस. आता म्हणून दाखवू का? नको. पर मध्ये नीट लिही, न विसरता. कळलं ना? टीचरला कळेल असं अक्षर काढ. आज नाना आजोबा सोडणार आहेत तुला. हो, मी सोडणार आहे. चालेल ना? नाही, तुझा भावडे आजोबा फिरायला गेलाय. भावडे आजोबा झालं. आता ही मुक्ता फळं ती डॅडींसमोर उधळणार आणि डॅडी खुश होत हसणार. काय जाई, जगातला प्रत्येक आजोबा नातवाडा समोर नतमस्तक होतो. अग, हे सुख सुख आहे ना नातवंडाच, ते मी इथे अनुभवतोय.
चल बेटा चला चल। उठा ए बे दफ्तर कुठे आहे गाडीत ठेव गाडी राजस्थान चल टाटा कर टाटा कर हो बेस्ट जॉब टाटा टाटा बाय 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 खुश बापरे 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 कामगारांसमोर भाषण देणं परवडलं पण हे पात्र पुढे जाऊन बघ थोडी मोठी झाली ना शिक्षण वगैरे पूर्ण झालं मोठी झाली की तुझ्यासारखीच युनियन लीडर होणार ती नको गो बाई म्हणजे घरात आणखीन भांडणं होणार आणि डॅडी काय तिला युनियन लीडर होऊ देणार आहे थोडी मोठी झाली ना की बिझनेस शिकवतात की नाही बघा जाई गेले 2-3 महिने पाहते मी जयदेव सारखा चिडचिडतो नाही काम खूप वाढलं आहे कटकटीही वाढल्या आहेत त्यात माझी कटकट ती काल मी मिटव पण मला काय वाटतं माहिती आई रिझवान जर असताना इथे मुंबईत नेमका नेमका हाच प्रश्न मी काल तुझ्या डॅडींशी बोलली राणीनं रिझवानच्या आयुष्याचं वाटोळं केलं अजूनही लग्न केलं नाहीये त्यांनी आणि कबीर रिझवानच्या बहिणीचा मुलगा हो तो आता रिझवानच्या मामाकडे असतो खेळला रिझवानची आम्ही पण वारली ना अरे अरे हा आपण कधी जाणार त्या कबीरला कधी बघणार अगं जाऊया ना कोकणात आपण भेटू कसं जाणार आई कसं जाणार मी त्या जयदेवशी बोलले सुद्धा त्याला म्हटलं रिझवानला इथे मुंबईत बोलवून घे आपण त्याचं लग्न करून देऊया आणि कबीरला आपण सांभाळ हो ना मी बोलले रिझवानशी नेटवर काय म्हणाला काय नाही नुसताच हसला तुम्ही आज बोलाल हो बोलते की त्याच्याशी आणि चांगलं खडसावते त्याला जयदेवचं काम त्याचे टेन्शन्स मला बघवत नाही कधी कधी असं वाटतं हे युनियनचं काम सोडून सरळ त्याला मदत करावी जाई युनियनचं काम सोडू नकोस हं आणि माझ्या मुलाला त्रास सुद्धा देऊ नकोस पण तत्वाचा आहे प्रश्न झगडावं लागणारच पण एक आहे बरं का रिझवानला इथं मुंबईला आणण्यासाठी आपण प्रयत्न करायचे नक्की ठरलं हॅलो हा नितीन नाही मी तुझा अंडाव घेतलंच नाही कारण काय मी कधी करकरे करतो कधी परकरे करतो वीर करे कुठून बोलतोयस कलकत्त्याहून पाहिलीस फॅक्टरी कशी वाटली गुड मग तू जॉब ऍक्सेप्ट करतोयस हे बघ मला काय वाटत नाही त्या संदर्भात मी जयदेवशी बोलेन मला काय वाटतं तू अजून तिथे बघ नीट तुझं काम जाणून घे आपल्याला जमेल की नाही हा सगळा विचार कर आणि मग पुढे बघू काय राहण्याचं वगैरे काय ते नाही बाकी काळजी करू बघ तिकडे काय ते नाही परमनंट ते दंताची बाग आहे ठीक आहे ओके काय असलं तर फोन कर मला साहेब या हा विठ्ठलराव बसा 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 काय सध्यापासूनच आहे म्हणजे आपण रिटायरमेंट घेतलीत आमची काम धंदे सगळे संपले आणि जयदेव साहेब तर आम्हाला विचारतच नाही आज असंच असत रे बाबा असंच असत ते जाऊ दे मला सांग आपल्या नागपूरच्या मित्रांची काय हाल हवाल हाल आहेत हाल विश्वासराव देशमुख नागपूरच्या कोर्टात जाव्यासकट सारख्या फेऱ्या मारत असतात त्यांची हेराधरा चालूच आहेत पण केस काय अजूनही उभी राहिलेली नाहीये केस अजून 1-2 वर्ष तरी उभी राहत नाही जास्तच कमी नाही काय आमचा जावई वसंत जाधव
तो देखील इथे मुंबईच्या कोर्टात चक्रा मारतोय. परवा घरी हिला भेटून गेला. सांगत होता पण आता सांग ना आमचा काय संबंध आहे. माझी पोरगी जयंती वारली. हा आता नातू आहे आर्य त्याला मी हॉस्टेलला ठेवलाय. बघतो जाऊन भेटतो त्याला. बघ एवढं होऊ नये ना आमचा बापू बघ किती चांगला आहे. आमच्या बापून त्या माझ्या हलकट जावयाच्या आईला म्हणजे त्याच्या आश्रमामध्ये जागा मिळवून दिली. काय भाऊसाहेब करावं तसं बरावा नियतीचा खेळच आहे. खरंय रे खरंय खरंय खरंय. मी आता भाऊसाहेब ठरवलंय की आता गावाला जायचं. कारण तुम्ही माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना चांगल्या नोकऱ्या लावल्या त्यांचं भलं केलं. सगळे सुधारलेत. सगळे सुधारलेत आता. अरे तुझं देखील भलं केलं की तुला मी नानाच्या कंपनीमध्ये मॅनेजर केलाय मस्त. काय भाऊसाहेब त्याचही आता कंटाळा आलाय. खूप खूप कंटाळा आला. कारण नाना परवांची आता मुलं सक्षम झाली आहेत. ते जबाबदाऱ्या घेऊ शकतात आता. त्यामुळे मी आता गावाला जायचं मात्र बेट ठरवलेलं आहेच. तू गावाला जाऊन काय करणार आहेस. अहो माझी शेती आहे. माझं फार्म हाऊस आहे. शेती करावं असं वाटतंय आता ह्या वयात देखील. फार्म हाऊस आहे तुझं हो माहित आहे मला. शेती करणार आहेस. चला म्हणजे पुढल्या वर्षी आणखीन एक शेतकरी आत्महत्या करणार. कोण भाऊसाहेब. तू. हे बघ गावाला वगैरे काय जाऊ नको. काय त्यापेक्षा तू मस्त पैकी इथंच राहा. लग्न कर या वयात. म्हणजे अरे तू काय एवढा म्हातारा झाला नाहीयेस. कशासाठी भाऊसाहेब सुखाचं जीव दुःखात घालून बसायचं. हो ते देखील आहेस. ते देखील आहेस. तू एक काम कर. तू काय कर एक 3-4 दिवस गावाला जा. जाताना तो आपला जुना मित्र आहे ना वालावलकर त्याला घेऊन जा. तुझा मस्त टाइमपास होईल. अरे बापरे त्याला कशाला तू उगाच सारखा. तू आला की त्यावर आलाच पाहिजे का. अरे त्याला बोलू नको. काय हे बघ आता काय मी रिटायर झालोय. माझ्याकडे काही काम नाही आहे. मालक आहेत ते जयदेव गोगटे. त्यांच्याशी बोल म्हणाव काय ते. माझ्याकडे आणू नकोस. अरे बापरे ये ये बस बस बाबा ये. घरी आलायस. काय बरायस. ठीक उत्तम. हा हा काय आता विठ्ठल. तू काय ते डायरेक्ट बोल ना बाबा. तुला अजूनही विठ्ठलची कोबडी लागते काय. बोल ना काय. कसं नाही साहेब आपल्या कंपनीमध्ये रिटायरमेंट देते. हो का. चांगली गोष्ट आहे. तू घे की रिटायरमेंट. रिटायरमेंट घे आणि काय कर माहितीये का. याच्याबरोबर गावाला जा आणि शेती कर. म्हणजे पुढच्या वर्षी आणखी 2 आत्महत्या. कोण. तू आणि. हे अरे घाबरू नको. रिटायरमेंट वगैरे तशी काही येणार नाही. मी जयदेवशी बोललोय त्या संदर्भात. हा पण काय बघ आता मालक आणि कंपनी अडचणीत असताना कामगारांनी त्यांना साथ द्यायला पाहिजे की नाही. नक्कीच आम्ही 100% साथ देऊ. संपला विषय. आता हे बघा एक नवीन पे स्केल तयार करतोय आम्ही आणि त्याप्रमाणे मग थोडा इकडे तिकडे थोडा फेरबदल होईल बस तेवढंच. चालेल ना. नक्कीच. बरं ते जाऊ दे. आता हे काम. अत्यंत आभारी. काय विठ्ठल मला सांगा सारखा ना असलं काहीतरी. आभार बाबार मानत इतकी वर्ष झाली. हा येतोय माझा मित्र आहे त्याला मी मित्र मानतो. बरं मला सांग तुझ्या छोकरीचं लग्न वगैरे केलंस की नाही. हो 2 वर्षापूर्वी झालं साहेब. मला बोलवलं नाहीस. आपणाला विठ्ठल आमंत्रण पत्रिका दिली होती. विठ्ठल मला आमंत्रण पत्रिका जर मिळाली असती तर मी गेलो नसतो का. हा लबाडी करतोय. बरं जाऊ दे. आता मुलगी कुठे आहे तुझी. मुलगी आता गावाला आहे. बर कुठल्या. मडोरे गाव सावंतवाडी. मनोरे मडुरे मडुरे सावंतवाडीमध्ये. बरं बरं समुद्र किनारी आहे. काय सांगतोय. मग आपण याच्याच गावाला जाऊया की रे. तुझ्यावर मी पण येतो. शेती करू. तिसरा शेतकरी आत्महत्या करेल. काय तुझं काय. आजोबा झालो मी आता. काय सांगतोय. रिकाम हाताने आलास. चल ठीक आहे मी चहा पाजतो तुला. राम रे राम 3 कटिंग. जयदेव काय झालं रे. कुठे. काही नाही. खोटं नको बोलूस. डोळे पुसत होतास. सांग मला काय झालं. नाही आठवण आली. अमरची वसंत जाधव त्यांची अवस्था फार वाईट आहे. आपल्या कंपनीत नोकरीला होते ना ते. भाऊला ठार मारण्याच्या प्लॅन मधला तो ऐकलेत भाऊजी. लग्न झाल्यानंतर या गोष्टी बरं का.
माडिक मला सांगा म्हणजे या बायकांची ना टोमणे मारायची सवय तो देव कधी सोडवणार? माई हत्ती मेला ना तरी तो 10 लाखाचा असतो. माझं नाव सुहास पाटील आहे लक्षात ठेवा, आणि पुढच्या वेळी वेळ आणि जागा आहेत दोन्ही माझ्या असतील